सणसूद आणि महागाई हे समीकरण कधी बदलणार असा प्रश्न आता पडलाय. सणवार आले की महागाई वाढते आणि गृहिणींचं बजेट कोलमडतं. यंदाही ऐन सणासुदीच्या काळात तुरडाळ महाग झाली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईबाबत सरकार काय उपाययोजना करणार की नाही असा सवाल देखील उपस्थित होते. या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. तुरीचं वरण महागलं, डाळ 170 रुपये पार. 2 दिवसांपूर्वी गृहिणींच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं, कारण त्यांचे 200 रुपये वाचणार होते. अहो कशाचे काय, गॅस सिलेंडरचे. पण आता पुन्हा गृहिणींचं बजेट कोलमडलंय, कारण चणाडाळ पाठोपाठ तुरडाळीची फोडणीही महागली आहे. 2 महिन्यांपूर्वी 100 रुपये किलो असलेली तुरडाळ आता तब्बल 70 रुपयांनी महागली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे मागणी सातत्यानं आहे, माल कमी आहे, त्याच्यामुळे हे दर वाढलेले आहेत. आणि येणाऱ्या ह्या वर्षभरामध्ये कुठलेही दर कमी होतील असं वाटत नाहीत, कारण पावसाचा अंदाज आपण जर घेतलो, पाऊस फार कमी आहे, त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कुठलेही दर कमी होण्याची शक्यता नाही. डाळींच्या किमती वाढण्यामागे आवक घटणं हे एक प्रमुख कारण असतं, तर आवक घटण्यामागे परिणाम करतं ते लागवड क्षेत्र. गेल्या वर्षी 128.7 लाख हेक्टरवर कडधान्याची लागवड झाली. यंदा मात्र 117.44 लाख हेक्टरवर कडधान्याची लागवड झाली आहे. 42.11 लाख हेक्टरवरती तुरीची लागवड झाली आहे. 31.10 लाख हेक्टरवर उडीद डाळीची लागवड झाली आहे. तर 30.64 लाख हेक्टरवर मुगाची लागवड झाली आहे. गेल्या वर्षी अवकाळीमुळे नुकसान, तर यंदा ओढ दिलेल्या पावसाचा फटका. या आसमानी संकटात कधी डाळ किडली तर कधी जळून राख झाली. गेल्या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे तूर गेली आहे, या वर्षी पाऊस नसल्यामुळं तुरीचं पीक जात आहे. गेल्या वर्षी भाव पाऊस कमी असल्यामुळे तुरीचं पीक कमी होतं, त्याच्यामुळे भाव सध्या वाढलेले आहे. पाऊस बी कमी आहे, अजून वाढण्याची शक्यता आहे. मागच्या 8 दिवसापासून तुरीचा भाव काय होता? कमी होता, 11,000-11,500 भाव होते, आजच वाढले भाव. फक्त तूर डाळच नाही तर इतरही डाळींमध्ये सरासरी 20-30 रुपयांनी वाढ झाली आहे. तुरडाळीचे 2 महिन्यांपूर्वीचे दर होते 100-110 रुपये किलो, सध्याचे दर आहेत 160-170 रुपये किलो. हरभरा डाळीचे 2 महिन्यांपूर्वीचे दर होते 57 रुपये किलो, तर सध्याचा दर आहे 70 रुपये किलो. उडीद डाळीचा 2 महिन्यांपूर्वीचा दर 90 रुपये होता, जो आता 110 रुपये आहे. तर मूग डाळ 2 महिन्यांपूर्वी 80-85 रुपये किलो होती, जी आता 110 रुपये किलो झाली आहे. कडधान्याच्या किमतीचे हे आकडे पाहून सर्वसामान्यांना आकडी यायची वेळ आली आहे. आता ही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सर्वसामान्यांचं सरकार काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्वाचं असेल. निशांत भद्रेश्वरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, लातूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.